सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद अशासाठी कारण मुंबईतल्या एका कार्यक्रमात आपण येतोय आणि त्या बातमीमुळे आता आपण औरंगाबादच्या बातमीवरून मुंबईतली बातमी बघतोय. कारण मुंबई पालिकेतर्फे सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचा शुभारंभ सध्या होतोय. जाऊया थेट या कार्यक्रमात. इल्युमिनेशनची गरज नसते तरी देखील तो शाळेचा परिसर हा सुरक्षित झाला पाहिजे. पण हा झाला सेफ स्कूलचा एक्सटर्नल भाग. शाळेच्या आत गेल्यानंतर मुला मुलींचं जे इंटरॅक्शन होतं, कोविड शाळा हल्ली खूप असतात, काही काही गर्ल्ससाठी असतात, काही काही मुलांसाठी असतात, पण हे सगळं होत असताना तीन महत्त्वाचे घटक आपण पुन्हा एकदा ह्याच्यात घेतलेले आहेत, डेंटल, मेंटल आणि डायबिटीस. मला आठवतं डेंटल चेकअप्सबद्दल, ओरल हायजीनबद्दल डॉक्टर मयेकर आणि मला तसंच एकदा आणि त्यांची मला आता टिक कळलेली आहे किंवा दाताचं जेव्हा काम असतं तेव्हा ते काहीतरी राजकारणाबद्दल माझ्याशी बोलतात किंवा अशा काहीतरी कामाबद्दल बोलतात, म्हणजे मी दाताच्या कामाकडे दुर्लक्ष करतो आणि दुखत नाही. पण त्यांचा हात खूप हलका असल्यामुळे यांनीही दुखत नाही. पण त्यावेळी असंच एक ट्रीटमेंट चालू असताना त्यांनी मला सांगितलं, आदित्य तुला माहिती आहे का की ओरल हायजीनमुळे आपल्याकडे जास्तीत जास्त जे काही मालन्यूट्रिशन होतं हे ओरल हायजीनमुळे होतं. आणि मग मी त्यांना विचारलं, डॉक्टर कसं? मला वाटतं मालन्यूट्रिशन तर आपण जे नीट खात नाही त्याच्यामुळे असं. पण त्यांनी हेच सांगितलं की ह्याला कारण आहेत. ज्या मिनिटाला दात किडतात त्या मिनिटाला आपण कोल्ड्रिंक्स खायचा कोल्ड्रिंक्स घ्यायचा प्रयत्न करतो, आईस्क्रीम असेल किंवा जे काही मऊ असेल किंवा आपल्याला गिळायला सोपं पडतं आणि चावायला जास्ती गरज लागत नाही हे आपण खायला लागतो, त्याच्यातून पौष्टिक आहार आपल्या पोटात जात नाही आणि तिथे आपली स्टंटेड ग्रोथ किंवा मालन्यूट्रिशन होतं. आता जे इथे टीचर्स बसलेले आहेत, जे हेडमास्टर्स बसलेले आहेत बीएमसी शाळांचे किंवा आपले जे पार्टनर एजन्सीज आहेत एनजीओज आहेत, त्यांना देखील माहिती की आपल्या अनेक शाळांमध्ये मुलं मुली अशी आहेत जी 8वी 9वी 10वीत असतील पण फिजिकली आपल्याला वाटतात की 4थी किंवा 5वीमध्ये. आणि ही स्टंटेड ग्रोथ कशामुळे, ही मालन्यूट्रिशन कशामुळे? तर जेव्हा आम्ही 2016-17 आसपास मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हा कार्यक्रम लॉन्च केला, फर्स्ट डिकेड नो डिकेड, हे खूप महत्वाचं असतं. कारण मला माहिती आहे माझं स्वतःचं देखील डॉक्टरांनी खूप काम केलेलं आहे आणि जी भीती असते डेंटिस्टकडे जाण्याची ती त्या मिनिटाला काढली पाहिजे. ड्रिलचा आवाज अजूनही मी घाबरत असतो, त्यांना माहिती आहे, त्यांना खूप त्रास देत असतो, पण ही जी भीती आहे ती काढल्यानंतर रेग्युलर डेंटल चेकअप केल्यानंतर त्यांनी कोलगेट परत त्यावेळी टाईप केलेला आणि कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट 1,34,000 विद्यार्थ्यांना आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट चेकअप केला, 2,000 रुपयाचे वाउचर्स दिले आणि त्यांनी सांगितलं पुढच्या ट्रीटमेंटसाठी, हे तुमचं डायग्नोसिस आहे पण पुढच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे येणंच गरजेचं नाही, तुम्ही कुठच्याही डेंटिस्टकडे जा, हे तुमचं चेकअपचं डायग्नोसिस आहे, तुम्ही जी काही ट्रीटमेंट करायची ती करा, पण पुन्हा एकदा चेकअपकडे आमच्या शाळेमध्ये आणि आम्ही तुम्हाला सांगू ते बरोबर झाले की नाही. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे कारण ओरल हायजीन ह्याच्यावर आपण कोणी विचार करत नाही. आपल्या देशामध्ये मालन्यूट्रिशन खूप मोठ्या संख्येत आहे, स्टंटेड ग्रुप खूप मोठ्या संख्येत आहे, नीट न्यूट्रिशन जाते की नाही पोटात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि तिथे मला वाटतं आज जो आपण हेल्दी स्माइल्सच्या तर्फे कार्यक्रम लॉन्च करत आहोत हा खूप महत्त्वाचा. मला वाटतं एकदा डॉक्टर मयेकरांसाठी आपण सर्वांनी काळे अजून प्रत्येक स्वागत करू. हेच करत असताना दुसरा जो टप्पा आपण गाठला तो मेंटल हेल्थ केअरचा. आणि तो तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा कशी कशी लिंक लागली. एक तर कोविडमध्ये आम्ही ज्या हेल्पलाईन सुरू केलेला तिथे अनेक कॉल झालेले होते, निर्जय बिर्लाजींबरोबर असेल, शिशिर जोशीजींबरोबर असेल, आम्ही जे हेल्पलाईन सुरू केले आपले व्हॉट्सअपच्या चॅटबरोबर होते बीएमसीच्या. आणि इथूनच नाही तर अगदी आसाम आणि केरळमधून पण आम्हाला अँझायटीचे कॉल यायचे की आम्ही करायचं काय, कोविडमध्ये आमचे जॉब जात आहेत, लॉकडाऊन झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता करता आपण हा हेल्थ केअर मेंटल हेल्थ केअरचा प्रोग्राम एक्सटेंड करत आहोत. पण डिस्लेक्सिया असेल, ऑटिझम असेल, इतर काही गोष्टी असतील, हेव्हा जेव्हा आपण हे सांभाळत असतो तेव्हा मेंटल हेल्थ केअर ह्याला आपण कसं सांभाळलं पाहिजे, हाताळलं कसं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर आपल्याला आठवत असेल आपण ठाण्याच्या एका शाळेत होतो, आपण शिंदेसाहेबांबरोबर तिथे 14,000 विद्यार्थ्यांचा चेकअप केला आणि तेव्हा एक लहानशी मुलगी, मला वाटतं 3rd स्टँडर्डमधली होती, ती अशी क्राऊडमध्ये बसली आणि मी जे इंटरॅक्ट करतो तेव्हा तिला मी बोलवलं आणि सेड प्लीज कम ऑन स्टेज अँड शो मी हाऊ टू ब्रश इट. आणि शी शी यू वोंट बिलीव, शी केम अप अँड शी शोड विथ द लेंचर ऑफ हाऊ टू ब्रश इट, 1, 2, 3, 4, 5 वगैरे ते सगळं केलं, हाऊ डू बागल, शी शोड दॅट. And I said, okay, let's present her with a bouquet because this little kid has shown us how to actually brush her teeth well. I gave her a bouquet and she hugged me and she started sobbing. And that hit me and I asked her, why are you crying? Why are you sobbing? Did I do something wrong? And she said, no, nobody's given me this attention till date. I think these are the traumas and this is the baggage that we carry. And if they are aplela sambalach asal, kan khupan asa pan asta, ki ghari vadil aila maartta hai, aplela normal vatel lagta. Gender equality nasta hai, aplela normal vatel lagta. पूर्ण जेव्हा आई वडील आपले कामावर असतात, कोण कुठे कामाला जातं, कधी कधी आपण 24 तास बघत नाही, आपण जेव्हा उठतो तेव्हा ते ऑलरेडी कामाला गेले असतात, ते आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं. आणि हे जे काही ट्रॉमाज असतात ते आत्तापासून जर हाताळले तर ती व्यक्ती पुढे आपण मेनस्ट्रीममध्ये आणू शकतो. आणि म्हणून आपण ज्या कार्यक्रम घेत आहे, थँक्यू फॉर दॅट. पुन्हा एकदा आपण शिशिरजींसाठी एकदा ताळे वाजवू.
डायबिटीस बद्दल जे नुपुरजीने आता वरती येऊन स्टेजवर सांगितलं ब्लू सर्कल फाउंडेशन तर्फे, वाटतं हे देखील खूप महत्वाचं आहे. कारण आपण जे काही हेल्थ सेक्टरमध्ये आहोत आणि आता आपण जे माझे कुटुंब माझी जबाबदारी घ्यायचे सर्वे घेतला आपण पूर्ण महाराष्ट्रात, तिथे प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर हेल्थ चेकअप करत असताना मला वाटतं 16% लोकांना शुगरचा इश्यू आहे हे त्यांना माहिती देखील नव्हतं. डायबिटीस 1 असेल, डायबिटीस टाईप 2 असेल, ह्याचं मॅनेजमेंट जर केलं, कारण आपण देशात आणि जगात खरं तर देश आपला हा डायबिटीस कॅपिटल बनत चाललेला आहे. आपण खूप वेळा बोलत असतो की हे लाईफस्टाईल डिझीज आहे, लाईफस्टाईल इश्यू आहे. खूप वेळा डायग्नोज झाल्यानंतर आपल्याला एक धक्का बसतो, आपण घाबरतो, एक ट्रॉमा आपल्याला बसतो आणि स्टिग्मा एक येतो की नाही ह्याला डायबिटीस आहे. पण तो देखील जर आपण नीट मॅनेज केला, आणि मला माहिती आहे युके सारख्या देशामध्ये JDRF नावाची संस्था जी शाळेमध्ये डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम आणत असते, जर तेव्हापासून जर नीट मॅनेज करत गेलो तर तो ट्रॉमा असेल, तो स्टिग्मा असेल आणि स्वतःची मॅनेजमेंट जर आपण नीट केली तर पुढची जी काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात ते आपण त्या मिनिटाला तिथे रोखू शकतो आणि पुढे ते मॅनेज करत जाऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आज सेफ स्कूल्सच्या करत असताना मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. नुकुलजी आपल्यासाठी पण सगळ्यांनी एकदा ताळी वाजवले पाहिजे ब्लू सर्कल फाउंडेशनसाठी. हे काम खूप महत्वाचं आहे, कारण शाळा असा एक भाग आहे आपल्या जीवनातला की आपण हे इग्नोर तर करून जाऊ शकत नाही. प्रत्येक जण हा शाळेत जायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात आम्ही जेव्हा सगळे एकत्र बसायचो, एक इन्फॉर्मल आम्ही समिती बनवली, संध्याकाळी आपण देखील आपल्या समितीसोबत आमच्याबरोबर बसायच्या. त्याच्यात इंदुशानी मॅडम आहेत, टीच फॉर इंडिया आहे, आपलं कितीतरी म्हणजे RPG फाउंडेशन आहे, अनेक संस्था आमच्यासोबत बसायच्या. डॉक्टर डीपेन प्रसाद सर असतील, सुजय जयराज असतील, हे सगळे बसून शाळेत आपण नवीन काय करू शकतो, वेगळं काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायचा. कारण जर आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल, आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला शिक्षणावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि शिक्षणावर फोकस कसं करायचं तर नवीन नवीन काही चांगल्या गोष्टी आणू शकतो का. आणि मी हे पुन्हा आणि सगळीकडे सांगत असतो की जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनायला चाललेले, त्यांना शिंदे साहेब त्या प्रेसमध्ये विचारलं गेलं की मिस्टर ब्लेअर इफ यू बिकम प्राईम मिनिस्टर व्हॉट विल बी अ टॉप 3 प्रायोरिटीज, आणि त्यांनी त्यावेळी उत्तर दिलेलं 1997 की द फर्स्ट प्रायोरिटी विल बी एज्युकेशन, सेकंड प्रायोरिटी विल बी एज्युकेशन अँड थर्ड प्रायोरिटी विल बी एज्युकेशन. मला वाटतं आपण हे करणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही जर बघितलं सगळेच राजकीय पक्ष, आम्ही सगळे 25 वर्षापूर्वी काय झालं, 30 वर्षापूर्वी काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर सगळे भांडतोय. सगळी मीडिया स्पेस आम्ही घेतलेली आहे ते इतिहासावर भांडत चाललेली. कोणीही पुढच्या 25 वर्षात काय होणार आहे ह्याचा विचार केलाच नाही. वी आर नॉट थिंकिंग अबाउट द फ्युचर, वी आर नॉट फायटिंग अबाउट द फ्युचर. आजच्याबद्दल आपण विचार करत नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा ही समिती एकत्र केली, पुढे कसं जायचं विचारलं, देशाला पुढे कसं न्यायचं झालं, ते एज्युकेशनवर आपल्याला फोकस केल्याशिवाय, रिफॉर्म आणल्याशिवाय पर्याय नाही. ह्याचं जर तुम्ही विचारलं तर इन्स्पिरेशन कुठून घेता, तर माझे वडील जे आता मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नसताना 2011 आपण व्हर्च्युअल क्लासरूमचा कॉन्सेप्ट आणला, कदाचित देशातला पहिला असेल. कुमार साहेब त्यावेळी आपण व्हर्च्युअल क्लासरूम्समध्ये आणि आपण आज जे DMC आहात, मला वाटतं त्यावेळी देखील BMCमध्ये असताना आठवत असेल, 90 शाळा जोडलेल्या. डॉक्टर माशेलकर स्टेजवर होते, अमिताभ बच्चन जी होते, माधुरी दीक्षित जी होत्या, आणि त्यावेळी 90 स्कूल्समध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूम, आज तो दादरमध्ये आपला एक स्टुडिओ आहे, आज 650 क्लासरूम्सना आपण तिथून जोडलेला आहे. सोपी गोष्ट केली, जसं आज आपण स्क्रीन आहे आणि प्रेझेंटेशन देत होते, तर आपली एक शिक्षिका आपल्या वर्गात असते, दुसरी शिक्षिका स्क्रीनवर असते, आणि सॅटेलाइट टेक्नॉलॉजी जी आपल्या थिएटर्समध्ये पिक्चर दाखवतात त्या सेम टेक्नॉलॉजीमध्ये बफरिंग न होता आपण प्रत्येक शनिवारी क्लासेस देत असतो. बरं, हे क्लासेस कुठच्या भाषेत असतात, आपलं जर BMCचं वॅप बघितलं, आपल्या वेगवेगळ्या शाळा बघितल्या, तर मला वाटतं 1235 आपल्या शाळा आहेत, 650 जास्त इमारत आहेत, 3.25 लाख विद्यार्थी आपल्या ह्या शाळेमध्ये शिकत असतात, 8 भाषांमध्ये शिकत असतात, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू, कन्नड ह्या भाषा आहेत, आणि नवीन भाषा जी आपण आता इंट्रोड्यूस केली आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी भाषा आहे. कारण टेक्नॉलॉजी हे नवीन माध्यम झालं आहे, म्हणजे तुम्ही अगदी भाजीवाल्यापासून घ्या, लहान मुलापर्यंत असेल, राष्ट्रपतीपासून कोणी दुसरा व्यक्ती असेल, प्रत्येकाच्या हातात. या वर्षातही आपलं स्वागत करतो आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री. ही भाषेची जी आपण नवीन इंट्रोडक्शन केलेली आहे टेक्नॉलॉजीचं, व्हर्च्युअल क्लासरूम सोबत आपण आज 54,000 विद्यार्थ्यांना टॅब्सवर शिकवतो. बरं, ते टॅब्स देखील 5 वेगळ्या भाषांमध्ये आहेत, आणि त्या टॅब्समध्ये आपण डिक्शनरी दिलेली आहे, नोट्स दिलेले आहेत, टेक्स्टबुक्स दिलेले आहेत, ऑडिओ विज्युअल्स दिलेले आहेत, आणि ही प्रगती आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची. मी आज मुद्दा मी का सांगतोय, तर अनेक राज्य आपल्या राज्यांमध्ये येतात आणि सांगत असतात की इथे प्रगती झाली की नाही, शाळांची प्रगती झाली की नाही. जे आत्तापर्यंत आई वडील आपल्या शाळेमध्ये मुलांना घालायला घाबरायचे, आपण बघत असाल की आज 4,000 विद्यार्थी कमी झाले, 5,000 विद्यार्थी कमी झाले,
पहिल्यांदा मागच्या वर्षी 4,000 सीटसाठी 10,000 ॲप्लिकेशन झाले आपल्यासाठी. यावर्षी देखील तसंच झालं, 26,000 की 29 किती हजार 35,000 मागच्या वेळीचा तुमचं आपल्या 26,000 होतं, 35,000 विद्यार्थी वाढलेले त्या वर्षी. 35,000 मोर स्टुडंट्स दिस इयर इंडियन टीचर्स. आणि अभिमानाने मी सांगू शकतो की जसं आमच्याकडे प्रायव्हेट शाळेंसाठी, प्रायव्हेट कॉलेजेससाठी वेगळे वेगळे लोक यायचे की तुमची चिठ्ठी पाहिजे, जरा प्रिन्सिपलना फोन करा, प्रिन्सिपलना फोन करा, इंदू मॅडमना आमचे खूप फोन केलेले आहेत की आम्हाला ऍडमिशन तिथे द्या, तसे फोन्स आणि तशा चिठ्ठ्यांसाठी आमच्याकडे आता महानगरपालिकेसाठी येत असतात लोक. हे आपलं सक्सेस आहे, हे आपलं यश आहे, हे आपलं वैभव आहे, ऐश्वर. आणि ही सोपी गोष्ट आम्ही केली, म्हणजे आता जसं मी सांगितलं की टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे, व्हर्च्युअल क्लासरूम आपण आणलेले आहेत, टॅब्स आपण आणलेले आहेत, तसंच त्यामुळे पालिकेचा सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रम आणि जसा उद्घाटन आता मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. मधुमेह मुक्त शाळा आणि पालक, विद्यार्थ्यांचं मानसिक आणि दंत आरोग्य अशा विविध कार्यक्रमांबद्दल देखील आता आदित्य ठाकरे अधिक माहिती देत होते.